निवडणूक आयोगाने देशभरात नुकतीच सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया राबवली, मात्र या प्रक्रियेत ईव्हीएम मशीन मधील घोटाळा गंभीर स्वरूपाचा असल्याने लोकसभेची देशातील निवडणूक रद्द करून ती बॅलेट पेपरने घ्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे भंडारा जिल्ह्याचे नेते विजय शहारे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मोहाडीचे तहसीलदार यांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला निवेदन पाठवले आहे. देशासह महाराष्ट्रातील 48 लोकसभा निवडणूक क्षेत्रात निवडणूक प्रक्रिया पार पडली. मतमोजणीच्या राज्यातील प्रत्येक मतमोजणी केंद्रावरील ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट यातील आकड्यांमध्ये मोठी तफावत आढळून आली, यामुळे निकालात मोठी गडबडी करण्यात आली. याबाबत निवडणूक आयोगाने 15 दिवसाच्या आत याचे स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केली होती, मात्र कालावधी लोटला असतानाही त्याचे स्पष्टीकरण आयोगाने दिलेले नाही. भविष्यातील निवडणुकातही अशा प्रकारची गडबडीची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे निवडणूक आयोगाने लोकतंत्र वाचवण्यासाठी नुकतीच पार पडलेली निवडणूक रद्द करून ही निवडणूक पुन्हा बॅलेट पेपरने घ्यावी अशा मागणीचे निवेदन भंडारा जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते विजय शहारे यांच्या नेतृत्वामध्ये मोहाडी तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष संघपाल तिरपुडे, उपाध्यक्ष सलीम पठाण, नरेंद्र गजभिये यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. प्रशांत देसाई, महावाईस न्यूज, भंडारा.